नमस्कार मित्रांनो, 2019 मध्ये इंडियाचा जो नंबर वन सेलिंग स्मार्टफोन राहिला तो म्हणजे रेडमी नोट 7 प्रो। या रेडमी नोट 7 प्रोचा एक सक्सेसर आहे, त्यात एक मोठा भाऊ म्हणजे रेडमी नोट 8 प्रो 8 आठवड्याआधी चायनामध्ये लॉन्च झाला। तेव्हा इंडियाचे जे शाओमीचे ओनर होते मनु कुमार जैन, त्यांनी एका ट्विटमध्ये सांगितलं की हा फोन जेव्हा चायनामध्ये लॉन्च झाला त्याच्या 8 आठवड्यानंतर आम्ही हा इंडियामध्ये लॉन्च करणार आहे। तेव्हापासून ते आतापर्यंत 8 आठवडे पूर्ण होतात 16 ऑक्टोबरला, म्हणून 16 ऑक्टोबरला हा फोन इंडियामध्ये लॉन्च होणार आहे। व ह्याच्यात आपल्याला खूप सारे भारी भारी स्पेसिफिकेशन बघायला भेटणार आहे रेडमी नोट 8 प्रो मध्ये। ह्याची प्राइसिंग एकदम अग्रेसिव्ह असणार, त्याच्या सगळ्या डिटेल्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर चॅनलवरती बंद करा, आणि जर तुम्ही नवीन असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा, कारण आम्ही असेच नवनवीन मराठी टेक व्हिडिओ दररोज आणत असतो। माझं नाव आहे प्रथमेश जाधवनी, तुम्ही पाहता टेक्निका शिष्य। मित्रांनो, या फोनची जी मी तुम्हाला सगळे स्पेसिफिकेशन सांगणार आहे, आपण सगळ्यात त्याची मेन हायलाईट आहे त्या हायलाईट पासून स्टार्ट होत होत बाकीचे सगळे स्पेसिफिकेशन मध्ये जाणार आहे। सगळ्यात मेन या फोनची जी हायलाईट आहे ती म्हणजे ह्याचा जो 64 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, त्याची सगळ्यात जास्त मेन हायलाईट आहे। कारण एवढ्या कमी प्राइस मध्ये हा कदाचित वर्ल्ड मध्ये सगळ्यात पहिले लॉन्च झालेला 64 मेगापिक्सलचा कॅमेरा रेडमी नोट 8 प्रो आहे। इंडियामध्ये रिअलमी X3 सगळ्यात पहिले लॉन्च झाला, पण अख्ख्या वर्ल्ड मध्ये ग्लोबली रेडमी नोट 8 प्रो 64 मेगापिक्सल कॅमेरा सोबत लॉन्च झाला। या रेडमी नोट 8 प्रो मध्ये आपल्याला 64 मेगापिक्सलचा सेन्सर बघायला भेटतो, तो सॅमसंगचाच सेन्सर आहे जो रिअलमी X3 मध्ये आपल्याला बघायला भेटलेला। परत त्याच्या कॅमेरा सेटअप मध्ये आपल्याला बघायला भेटतं बॅकला 64 मेगापिक्सलचा कॅमेरा बघायला भेटतो सॅमसंग सेन्सरचा, परत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा बघायला भेटतो जो 120 डिग्री अल्ट्रावाईड व्ह्यू कॅप्चर करतो। व 2 अजून कॅमेरा आपल्याला बघायला भेटतो, त्यातला 1 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शॉट बघायला भेटतो, त्यातला अजून 1 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेटसाठी बघायला भेटतो। तर आपल्याला पाठी क्वाड कॅमेराज बघायला भेटतात, 4 कॅमेरा बघायला भेटतात या फोनच्या पाठी। परत या फोनचा फ्रंट कॅमेरा जो आहे तो आपल्याला 20 मेगापिक्सलचा बघायला भेटतो F2.0 अपर्चर सोबत हा कॅमेरा बघायला भेटतो। परत ह्याची जी दुसरी सगळ्यात मेन हायलाईट आहे या फोनची ते म्हणजे त्याचा प्रोसेसर। हा असाच एक फोन ठरणार आहे की जो एवढ्या कमी प्राइसिंग मध्ये एवढ्या भारी प्रोसेसर सोबत येणार आहे। ह्याच्यात जो आपल्याला प्रोसेसर बघायला भेटतो तो म्हणजे हिलिओ G90T हा जो प्रोसेसर आहे हा गेमिंग प्रोसेसर आहे। हिलिओने जेव्हा हा लॉन्च केलेला प्रोसेसर तेव्हा त्यांनी सांगितलेलं की हा एकदम भारी गेमिंग प्रोसेसर आहे, जेवढे पण गेमर्स आहेत त्यांना हा प्रोसेसर जो आहे खूप जास्त अट्रॅक्ट करेल। म्हणून हा जेव्हा हा हिलिओचा प्रोसेसर लॉन्च झालेला तेव्हा रेडमीने ट्विट केलेला की आम्ही ह्याच्यासोबत आमचा एक फोन आणणार आहे, तो म्हणजे आता हा रेडमी नोट 8 प्रो आला। हा जी हिलिओ G90T जो प्रोसेसर आहे तो एवढा कॅपेबल प्रोसेसर आहे की ह्याच्यात तुम्ही कुठला पण गेम खेळा एकदम हाय सेटिंगसवरती अजिबात लॅग नाही होणार, अजिबात फ्रेम ड्रॉप्स नाही तुम्हाला बघायला भेटणार, एकदम स्मूथ तुमचा गेम खेळेल। तुम्ही किती हाय सेटिंग केले कुठलाही गेम असो, तो पबजी असो, कॉल ऑफ ड्युटी असो अथवा फॉर्टनाईट असो, ते तुम्ही कुठले हाय ग्राफिक्सचे गेम्स आहेत ते तुम्ही ह्याच्यात एकदम स्मूथली ऑपरेट करू शकता, कारण ह्याच्यात जो प्रोसेसर आहे तो एकदम टॉप लेवलचा प्रोसेसर आपल्याला रेडमीने प्रोव्हाइड केला आहे। तर आपण याचे बाकीचे स्पेसिफिकेशन बघितले तर याच्या आपल्या फोनच्या खालच्या साईडला एक स्पीकर बघायला भेटतो, एक मायक्रोफोन बघायला भेटतो व एक 3.5 mm ऑडिओ जॅक बघायला भेटतो, एक USB टाईपसीचा पोर्ट बघायला भेटतो। फोनच्या राईट साईडला आपल्याला एक पॉवर लॉक अनलॉक बटन बघायला भेटतं व व्हॉल्यूम रॉकर बघायला भेटतं। फोनच्या टॉपला अजून एक आपल्याला नॉईज कॅन्सलेशनसाठी माईक बघायला भेटतो व बाजूला आपल्याला IR ब्लास्टर बघायला भेटतं। जर या फोनची आपण डिझाईन बघितली तर याच्यात बॅकला आपल्याला एकदम ग्रेडियंट डिझाईन बघायला भेटते, जी आपल्याला K20 आणि K20 Pro मध्ये बघायला भेटलेली। जे रेडमीचे फ्लॅगशिप फोन्स होते K20 आणि K20 Pro, त्यात आपल्याला जी डिझाईन बघायला भेटलेली बॅकला फ्लेमिंग डिझाईन होती ग्रेडियंट, तशी डिझाईन आपल्याला रेडमी नोट 8 प्रो मध्ये बघायला भेटणार आहे। व बॅक साईडला आपल्याला याच्यात एक क्वाड कॅमेरा बघायला भेटतातच, व आपल्याला याच्यात बॅक साईडला एक फिंगरप्रिंट सेन्सर बघायला भेटतो। ह्याच्यात आपल्याला इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर नाही भेटत, तर पाठी आपल्याला रिअर माउंटेड एक फिंगरप्रिंट सेन्सर बघायला भेटतो। व या फोनमध्ये जो आपल्याला सिम स्लॉट बघायला भेटतो तो आपल्याला हायब्रिड सिम स्लॉट बघायला भेटतो, ह्याच्यात आपण एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड टाकू शकतो किंवा 2 सिम कार्ड टाकू शकतो। तर या फोनमध्ये बाकीचे जे स्पेसिफिकेशन तरी ठीकठाक आहे, पण याची सगळ्यात जास्त जी मेन हायलाईट होती फोनची ते म्हणजे 64 मेगापिक्सलचा कॅमेरा, याच्यात जो प्रोसेसर वापरला गेला तो म्हणजे हिलिओ G90T। ह्याच्यात एक छोटा भाऊ अजून एक येणार आहे तो म्हणजे रेडमी नोट 8 येणार, त्यावरती मी झालाच तर एक व्हिडिओ बनवेल। आता प्रश्न राहिला ते म्हणजे याच्या प्राइसिंगचा, ह्याची जी आपल्याला प्राइस चायनामध्ये बघायला भेटलेली जेव्हा हा लॉन्च झालेला रेडमी नोट 8 प्रो, तेव्हा ह्याचा जो 6GB 64GBचा व्हेरियंट होता तो चायनामध्ये 14,000 युआनला लॉन्च झालेला। 14,000 युआन म्हणजे आपल्या भारतामधले 14,000 रुपये,
ते 14,000 रुपयामध्ये आपल्याला चायनामध्ये 6GB 64GB प्रोव्हाइड केलेला, पण इंडियामध्ये जो 6GB 64GBचा व्हेरियंट येईल थोडासा महाग येईल, कदाचित आपल्याला 14,000 मध्ये इंडियात 4GB 64GB बघायला भेटेल किंवा 14,500 बघायला भेटेल. 500 हजार रुपये कमी जास्त होऊ शकतात याच्या प्रायझिंगमध्ये. पण जसं मला माहिती आहे तर याची जी प्रायझिंग येईल ती म्हणजे 4GB 64GB व्हेरियंटची जी प्राईस असेल ती 14,000च असेल, मग जो 6GB 64GBचा व्हेरियंट असेल त्याची प्राईस 16,000 किंवा 15,500 रुपये असेल. तर ही होती या फोनची प्रायझिंग, आणि याची जी लॉन्च डेट आहे ती 16 ऑक्टोबर आहे. 16 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता लॉन्च होईल इंडियामध्ये. तर या फोनची जी लिंक आहे मी तुम्हाला खालती डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल. जेव्हा फोन लॉन्च होईल, जेव्हा पण माझा तो त्या टायमाचा व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल खालती डिस्क्रिप्शनमध्ये या फोनची, तिथे जाऊन तुम्ही तो फोन बाय करू शकता. तर मित्रांनो, हे होते ह्याचे काही स्पेसिफिकेशन रेडमी नोट 8 प्रोचे जो 16 ऑक्टोबरला इंडियामध्ये लॉन्च होणार आहे. आणि ह्याच्यात जी बॅटरी आपल्याला बघायला भेटते ती म्हणजे 4500 mAh आपल्याला बॅटरी ह्याच्यात बघायला भेटणार आहे. तर याचे एवढे पण स्पेसिफिकेशन होते, एकदम ऑथेंटिक सोर्सेसकडनं मी घेतलेले स्पेसिफिकेशन. आणि याच सगळे स्पेसिफिकेशनने तो फोन लॉन्च होणार आहे इंडियामध्ये 16 ऑक्टोबरला. जसं तो फोन लॉन्च होईल तशी मी त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असलो, मला पहिल्यांदाच बघत असाल, मग तुम्हाला असेच नवनवीन मराठी टेक व्हिडिओ बघायचे असतील जे पूर्णपणे मराठीत असतात, तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा जो बेल आयकॉन आहे तो दाबून ऑल वरती क्लिक करा, ज्या कारणाने आमचे प्रत्येक येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम बघायला भेटतील. आमचे जे व्हिडिओ असतात ते दररोज संध्याकाळी 5 वाजता अपलोड होतात या चॅनलवरती, म्हणून बेल आयकॉन जे आहे ते दाबायला नक्कीच विसरू नका. तेव्हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, मग खालती कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे, आम्ही त्या टॉपिकवरती नेक्स्ट व्हिडिओ बनवू. तर आपण भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत उद्या संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.